नमस्कार फ्रेंड्स आज आपण सगळ्यांचा आवडती आणि जर पाऊस पडत असेल तर सगळ्यांनाच खावीशी वाटणारी अशी रेसिपी करणार आहोत ते म्हणजे मिरची भजी मिरची भजी एकदम सोपी एकदम इझी अशी ही रेसिपी आहे कधीही खावी वाटली तर अगदी पाच मिनटात आपण ही रेसिपी बनवू शकतो चला तर वाट न बघता रेसिपीला सुरुवात करूया मिरची भजीसाठी इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत ज्याला मी मधून स्लीट करणार आहे थोडंसं आणि मिरच्या जर तिखट असतील खूप बिया असतील तर तुम्ही बिया साफ करूनसुद्धा घेऊ हो शकता तर मधून असं स्लीट द्यायचं आहे तुकडा नाही करायचा हे बघा असे हे असं स्लीट करून घेणार आहे मी मिरची थोडी तिखट आहे आपण बिया काढून घेतलं तरीही चालेल मिरच्या सगळ्या स्लीट करून झालेल्या आहेत फ्रेंड्स आता ह्या स्लीट केलेल्या मिरच्यामध्ये थोडंसं एक चिमटभर असं मीठ आपण भरून घ्यायचं आहे याने काय होईल मिरचीलासुद्धा एक छान खारट टेस्ट येईल आणि मिरच्या आपल्याला जास्त बाधणार नाहीत तिखट लागणार नाहीत अशासाठी थोडंसं मीठ आपण एकदम चिमटभर घालायचं आहे जास्त नाही तर भजी आपली खारट होतील बॅटर करून घेऊयात बॅटरसाठी इथं मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे इथं मी हिरा बेसन घेतली आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात चवीनुसार मीठ त्यानंतर घेऊयात अर्धा चमचा ओवा ज्याला आपण क्रश करून घालणार आहे त्याचं टेस्ट चांगला येतं तर हे घातलेलं आहे ओवा आता आपण थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घेऊयात बॅटर एकदम जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे असं बॅटर आपल्याला करायचं आहे जेणेकरून मिरचीला व्यवस्थित बॅटर लागलं गेलं पाहिजे तळण्यासाठी तर त्या हिशोबाने आपण हे बॅटर बनवायचं आहे तुम्ही बघू शकता थिकनेस कन्सिस्टन्सी आता ॲड करूयात अर्धा चमचा खाण्याचा सोडा बेकिंग सोडा आणि त्यावर थोडंसं पाणी ॲड करूयात आणि हे मिक्स करून घेऊयात ओके तर छान आपण हे मिक्स करून घेऊयात फ्लफी होईल थोडंसं एरिएशन येईल पिठांमध्ये तर हे पीठ आता आपलं रेडी आहे फ्रेंड्स तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे कढईमध्ये मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता एक मिरची घ्यायची आहे आपल्याला मीठ लावलेली आणि ती पिठामध्ये अशी रोल करून आपल्याला तेलामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला जर जाड हवं असेल भजी तर पे पीठ आणखीन थोडंसं घट्ट केलं तर चालेल पण नॉर्मली एवढं तरी पीठ आपल्याला म्हणजे पातळ हवं जास्त पण घट्ट केलं तर मग खूप कचकचीत लागणार भजी तर फ्रेंड्स इथे एक ट्रिक आहे भजी आपले टेस्टी लागण्यासाठी जास्त ऑइली न होण्यासाठी आपण हे भजी जे आहेत ते हाफ फ्राय करणार आहोत म्हणजे थोडंसं लाईट कलर आल्यावर आपण लगेचच ह्याला तेलातून काढणार आहोत आणि थोड्या वेळानंतर परत तळणार आहोत कसं तर आता बघा हे थोडंसं लाईट तळलेलं ला आहे मी यांना काढून घेते आणि एक दुसरी बॅच मी ॲड करते भजीची त्यालाही लाईट तळून घेतल्यानंतर जेव्हा ती बॅच मी बाहेर काढेन तेव्हा ही आधीची बॅच आहे ती आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत असं करण्याने काय होईल भजी आपली आतपर्यंत व्यवस्थित तळली जाईल आणि एकदम अशी सुंदर लागते अजिबात तेलकट वगैरे होत नाही तर तुम्ही बघू शकता एक बॅच माझी झालेली आहे ही पण बॅच मी काढते आता आधी जे आपण लाईट करून ठेवलेलं होतं बॅच ती आपण आता याच्यामध्ये ॲड करूया हे पहा असं तर आता ह्याला पण एक दोन मिनटं आपण थोडंसं तळून घेऊयात गोल्डन क्रिस्प कलर येईपर्यंत थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं हो की आपण ही, तेला की ही भजी तेलामधून काढून घेऊयात ओके झालेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स कलर आता ही बॅच आहे ती आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊयात तर फ्रेंड्स गेस्ट येणार असेल तरी पण ही ट्रिक तुम्ही करू शकताय हाफ फ्राय करून सर्व भजी ठेवू शकताय आणि गेस्ट आल्यावर तुम्ही गरमागरम भजी दुसऱ्यांदा तळून त्यांना देऊ शकता तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स भजी आपले रेडी आहे अगदी पाच मिनटंसुद्धा नाही लागली चार मिनटात आपले भजी जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स जरूर कळवा काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा मी भेटेन अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद